नाही, दुर्दैवानं खरं तर कांदा निर्यातबंदी उठवत असताना सुद्धा पूर्ण समाधान हे शेतकऱ्यांना द्यायचंच नाही, हे केंद्र सरकारचं पुन्हा एकदा धोरण आहे आणि 40% निर्यात शुल्क हे पुन्हा लादण्यात आलेलं आहे. त्यामुळे या हातानं द्यायचं आणि दुसऱ्या हातानं पुन्हा काढून घ्यायचं हीच पुन्हा मानसिकता ही केंद्र सरकारची दिसते. आणि माझं पुन्हा आवाहन आहे की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मतांचा जोगवा मागायला जे कोणी महायुतीचे नेते, जे कोणी महायुतीचे उम्मेदवार जात असेल, त्यांनी या प्रश्नाचं आधी उत्तर द्यावं की या पद्धतीनं सातत्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम हे सातत्यानं होत असताना याच्यावर आपलं नेमकं म्हणणं काय? माननीय पंतप्रधान इतक्या वेळा महाराष्ट्रात आता सभा घेत आहेत, पण ही सभा घेत असताना माननीय पंतप्रधानांना माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी ही निर्यातबंदी उठवून त्याला पूर्णपणे दिलासा द्यावा असा वाटला नाही, त्यावरही पुन्हा 40% निर्यात शुल्क लादलं, हे पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम आहे.